काल गृहमंत्री असे बोलले वळसे पाटील की जे किरीट सोमय्या यांना जे दगड लागलेला होता ते कृत्रिम चोट आहे असं त्यांचं म्हणणं आहे, काय सांगायचं? गृहमंत्री ते किती जबाबदारीनं त्यांनी हे विधान केलं याबद्दलच मला त्यांच्या हेतूबद्दल खरं तर साशंकता आहे। जर त्यांच्या मनात कोणत्याही पद्धतीची शंका असेल तर त्यांनी माध्यमांकडे अभिव्यक्त होण्यापेक्षा ते सरकारामध्ये जबाबदार पदावर बसलेले आहेत, त्यांना चौकशी करण्याचा अधिकार आहे, त्यांच्या आदेशाने चौकशीचे आदेश निर्गमित करता येऊ शकतात हे देखील ते कदाचित विसरले असावेत। आणि म्हणून माननीय गृहमंत्री नेमकेपणाने काय बोलले त्यांच्या हेतूबद्दलच संपूर्ण साशंकता आहे। आणि ते गृहमंत्री नसून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बसलेले एखाद्या विरोधी पक्षात बसलेले असल्यासारख्या नेत्यासारखं ते बोलले आणि त्यामुळं निश्चितच ही बाब निंदनीय आहे। याउलट त्यांना जर त्यांच्या मनात कोणत्याही पद्धतीची शंका असेल तर ते चौकशी करू शकतात आणि चौकशी जे काही निष्पन्न होईल ते मान्य करण्याची जबाबदारी ही त्यांची, आमची आणि सगळ्यांचीच राहील। त्यामुळं त्यांनी केलेल्या विधानाचा मी निश्चितपणानं कठोर आणि तीव्र शब्दात निंदा करतो। राजाभाऊ, दुसरा प्रश्न असा होता की नवनीत राणा आणि रवी राणा हे हनुमान चालीसा पाठ करण्यासाठी जाणार होते पण त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांना बेलही सुद्धा भेटत नाही, याच्यावरती काय म्हणणं? बेल व्हायची की नाही द्यायची की का नाही द्यायची याबद्दल सन्मान्य न्यायालय ठरवेल, परंतु ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे की ज्या हिंदुत्वाच्या विचारधारेवर, विचारसरणीवर आधारित एखाद्या पक्षाची निर्मिती होणं, म्हणजे विशेषत्वाने शिवसेनेसारख्या पक्षाची ज्यांचा पिंड हा खरं तर हिंदुत्वाचा आहे किंवा त्यांनी ते वेळोवेळी त्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, तसं सांगू सांगू त्यांनी जनसमर्थन मिळवलेलं आहे, आणि अशा पक्षाच्या प्रमुखानं मुख्यमंत्री झाल्यानंतर जर समजा हनुमान चालीसा नुसतं म्हणण्यासाठी या पद्धतीचा त्रास नवनीत राणा आणि रवी राणा यांना घ्यावा लागत असेल तर ही संपूर्ण शिवसेनेचा आणि हिंदुत्व ज्यांनी जपल्याचं जे काही सांगितलेलं आहे, जो काही त्यांचा पिंड आहे, अशा शिवसेनेसाठी आणि त्यांचे मुखिया जे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये सध्या बसलेले आहेत ही त्यांच्यासाठी दुर्दैवी अशी बाब आहे। खरं तर या सर्व प्रकारामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि शिवसेनेनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे। मी एवढंच असं म्हणेन या संदर्भाने की रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या संदर्भाने सहानुभूतीपूर्वक विचार करून किंवा मग कायदेशीर बाजू आणि बाबी तपासून त्यांनी त्या पद्धतीचा सरकारने निर्णय घेणे अपेक्षित होते, परंतु असं दुर्दैवानं घडलेलं नाही। आज ज्या त्रासातून रवी राणा आणि नवनीत राणा यांना जावं लागत आहे हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रासाठी बरं नाही आणि संपूर्ण महाराष्ट्राची 12 करोड जनता याकडे लक्ष ठेवून आहे, तेव्हा याबद्दलचं चिंतन आणि चिंता करण्याची गरज या सरकारात बसलेल्या सर्व लोकांची आहे। नवनीत राणा एक खासदार आहे, महिला आहे, त्यांना जे वागणूक पोलीस कोठडीमध्ये भेटलेली आहे ते चुकीची भेटलेली आहे, त्याच्याबद्दल त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षाला कंप्लेंटही केलेली आहे असंही ऐकण्यात येत आहे, काय सांगा? खरं तर या देशातल्या आदिवासींचं दैवत असलेल्या हनुमानजींचा आणि जी काही हिंदुत्वाची आणि हिंदू धर्माची पूजा पद्धती आहे त्याचं द्योतक असलेल्या हनुमान चालीसाचं पठण करण्याचा आग्रह धरणे आणि त्याच्याविरुद्ध महाराष्ट्रातल्या सरकाराने मुख्यमंत्र्यांच्या निर्देशान्वये या दोन्ही खासदार आणि आमदार जोडीवर कार्यवाहीचा बनाव रचणे आणि त्या पद्धतीची कारवाई करणे, थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे, म्हणजे महाविकास आघाडीचं हे सरकार नेमकं कोणत्या दिशेनं चाललेलं आहे त्याचा उलगडा होईल। एखाद्या
दलित स्त्री जी खासदार आहे तिच्यावर अशा पद्धतीचा अन्याय करणे, ज्या पद्धतीची तक्रार नवनीत राणा या खासदार महिलेने लोकसभा अध्यक्षांकडे केलेली आहे, ही अत्यंत दुर्दैवी प्रकारात मोडणारी बाब आहे। आणि अशा पद्धतीची तक्रार जी झाली, जी घटना त्यांच्या समवेत झाली असावी, त्याची कल्पना करूनही माझ्यासारख्या किंवा महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे। एखाद्या खासदार आमदार असलेल्या लोकप्रतिनिधींवर या राज्याचं सरकार या पद्धतीची कारवाई करणार असेल, तर या महाराष्ट्रातल्या संपूर्ण 12 करोड जनतेसाठी आत्ता चिंतेचा विषय या महाविकास आघाडीनं या राज्यात आणलेला आहे, असंच मला या ठिकाणी नमूद करावं लागेल। हे अत्यंत दुर्दैवी आहे। या संपूर्ण प्रकाराची चौकशी व्हावी म्हणून माननीय लोकसभा अध्यक्षांनी 24 तासाची नोटीस सरकारला दिलेली आहे, आणि त्यामुळे निश्चितच काय खरं काय खोटं ते प्रत्यक्षात बाहेर येईल। परंतु ही जी काही घटना घडलेली आहे ही अत्यंत चिंताजनक आहे, आणि जेव्हा किंवा नवनीत राणा आणि रवी राणा बाहेर येतील तेव्हा या संदर्भाने त्यांच्यासाठी कायद्याची सारी दारं मोकळी आहेत। मग ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीची कारवाई किंवा बनाव रचला असेल, या पद्धतीचं कृत्य केलेलं असेल, त्या सर्वांना कायद्याच्या कसोटीतून जावं लागेल, आणि कायदा आपलं काम कठोरतेनं आणि निष्पक्षपणे निश्चितपणे करेल असा देखील मला विश्वास आहे। शेवटचा प्रश्न असा होता की महापालिका निवडणुका लांबणीवरती आहे सध्या, तर कुठेतरी पहिले नवी मुंबई झालं, मग औरंगाबाद झालं, आता नागपूर होईल का? कारण की अशामध्ये कोणी तिथे महापौर नाही आहे, कोणी नाही आहे, तर विकासाचे कामं रखडल्यात, लोकांची जे कामं आहेत, जे गरजेचे वस्तू आहे ते पण कुठेतरी रखडल्या जातात, याच्यावरती काय म्हणाल? महाविकास आघाडीचं सरकार खरं तर संपूर्ण कागदोपत्री पुराव्यानिशी विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी हे सिद्ध केलेलं आहे की महाविकास आघाडीचं सरकार हे जनतेच्या कल्याणासाठी नसून ते निव्वळ वसुली सरकार आहे। आणि जर प्रशासक बसवून या सर्व महानगरपालिकांमध्ये प्रशासकाच्या माध्यमातून यांच्या दुकानदाऱ्या आणि वसुलीची कार्ये बिनदिक्कतपणे होत असतील, तर यांना निवडणुकांना सामोरे जाण्याची गरजच काय? ही जी मानसिकता आत्ता महाविकास आघाडी सरकारातल्या लोकांची झालेली आहे, आणि त्यामुळंच महाराष्ट्रातल्या आज जवळपास 18 महानगरपालिकांमधल्या निवडणुका रखडलेल्या आहेत। महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर मागील 2 वर्षांमध्ये औरंगाबाद नागपूर औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही, नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही, आणि आत्ता जवळपास 18 महानगरपालिका निवडणुकांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। हा या महानगरपालिकांमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य रहिवाशांवर, मतदारांवर तो अन्याय आहे। जर जबाबदार यंत्रणा आम्ही उभी करू शकत नसलो आणि प्रशासनाच्या आणि प्रशासकाच्या माध्यमातून जर सरकार आखण्याचा प्रयत्न केला, तर ते लोकशाहीसाठी काळा दिवस ठरलेला असेल। आणि त्यामुळं सरकाराने पुढाकार घेऊन ज्या ज्या अडचणी, मग त्या कायदेशीर बाबी असतील, ओबीसींच्या न्याय हक्काचा विषय असेल, त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, किंवा मग निवडणूक पद्धती राज्य सरकारने आपल्या हाती घेऊन त्या पद्धतीचा कायदा करण्याचा प्रयत्न केलेला असेल, या सर्व कायदेशीर बाबी तपासून त्याला पुढे जात सगळ्या पद्धतीचे अडथळे दूर करून त्यांनी लवकरात लवकर निवडणुका घ्याव्या, हेच महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकातल्या लोकांचं म्हणणं राहील। एकीकडे भाजप म्हणत आहे की संपूर्ण राज्यामध्ये अराजकता पसरलेली आहे, तर कुठेतरी राष्ट्रपती राजवटची मागणी करणार का? हे खरं आहे की ज्या काही घटना आत्ता मागच्या काळात घडत आहेत, संपूर्ण महाविकास आघाडीचं सरकार हे सपशेल सर्व आघाड्यांवरती फेल झालेलं आहे। हे सरकार वसुली सरकार म्हणून प्रसिद्ध पावलेलं आहे, कागदोपत्री ते पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे, विधानसभेत देखील ते तोंडगशी पडलेलं आहे। कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे। झेड प्रोटेक्टी असलेल्या एका जबाबदार लोकप्रतिनिधीवर 2-2 हल्ला होतो, एकदा तर थेट पोलीस स्टेशनच्या आवारात हल्ला होतो। अशी स्थिती असताना जर कायदा सुव्यवस्थेचं राज्य या महाराष्ट्रात राहिलेलं नाही असं जर कोणाचं मत असेल, तर ते निश्चितपणानं खरं आहे।
परंतु असं असताना देखील भारतीय जनता पक्षानं कोणत्याही पद्धतीनं राष्ट्रपती शासन लागू करावं अशी मागणी केलेली नाही. पण जर जनतेतून तशी मागणी येणार असेल तर त्याबद्दल आमचा मात्र नाईलाज आहे. आणि आज तशाच दुर्दैवानं तशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे.